डॉक्टर इंद्राबाई भास्करराव पाटक महाविद्यालयामध्ये संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉक्टर इंद्राबाई भास्कर पाटक महाविद्यालयामध्ये संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या आठवड्यात महाविद्यालयाच्या वतीने संस्कृत विषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये संस्कृत वस्तूंना प्रदर्शनी या संभाषण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील विविध वस्तूंच्या संस्कृत नावांचा परिचय करून देण्यात आला. तर संस्कृत प्राध्यापकांनी आजच्या काळातील संस्कृतीचे महत्व आणि संस्कृत ज्ञान विज्ञानमय या विषयावर व्याख्याने दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील प्रसिद्ध जाहिरातींचा संस्कृत अनुवाद देखील करून दाखवण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. तर संस्कृत विषयात विशेष प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर क्रांती व्यवहारे, प्राध्यापक डॉक्टर मिनल श्रीगिरीवार, प्राध्यापक माधुरी भावसर, प्राध्यापक माधुरी भावसार, प्राध्यापक प्रतिभा धोंडकर, प्राध्यापक अविनाश खाडे आदींची उपस्थिती होती. हां, डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या वतीने हे अनोखं आणि काय ज्याला म्हणू आपण नाविन्यपूर्ण असं संस्कृतचं प्रदर्शन म्हणजे प्रत्येक वस्तूला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं या संबंधीचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे. मला वाटतं औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रदर्शन भरवणं हे आमच्या महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने सर्वप्रथम केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय साहित्य आणि भारतीय तत्वज्ञान हे सर्व संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध आहे. संस्कृत ही अतिशय प्राचीन भाषा आहे. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीच आम्ही दरवर्षी संस्कृत संभाषण वर्ग घेत असतो. परंतु विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात हे माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडे शब्दसंग्रह संस्कृतचा कमी असल्यामुळे बोलताना बरेच अडथळे यायचे आणि हे लक्षात घेऊन मग आम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्याला वस्तू लागतात आहे त्या सगळ्या वस्तूंना संस्कृतमध्ये काय म्हणतात हां याची प्रदर्शनी भरवली. जेणेकरून वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितल्यामुळे मुलींच्या मनावर ते कोरल्या जातील शब्द आणि त्या शब्दांचा प्रयोग विद्यार्थिनी करतील. याशिवाय मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत ते कसे संस्कृतमधूनच आले आणि काळाच्या ओघामध्ये ते कसे बदलत गेले हेही विद्यार्थिनींना कळलं.